आपण बघितलं प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सुविधा करण्यात यावी अशी मागणी आता होताना दिसते मात्र पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे लॉकडाऊन असताना सुद्धा सोलापूर शहरामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई सुरू केलेली आहे सोलापूर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर वाहनं जप्त करायला सुरुवात केली आहे आज पहाटे मॉर्निंग वॉकला आलेल्या जवळपास तीनशेहून अधिक जणांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत शनिवारी दिवसभरामध्ये चारशे वाहनं जप्त करण्यात आली आहेत मागील आठवड्याभरामध्ये सुद्धा टवाळखोरी करणाऱ्या जवळपास पाच हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे टवाळखोरांना पकडण्यासाठी शहरामध्ये बावीस पॉईंट बनवण्यात आलेले आहेत संचारबंदीच्या काळामध्ये लोकांनी घरातच राहावं विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन पोलीस करताना दिसत आहेत मात्र लोकांकडून त्याला हरताळपासण्याचं काम सुरू आहे लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या हेरवाडमध्ये तब्बल तीन टन ढोबळी मिरची नष्ट करण्यात आली आहे ही मिरची शेतात विस्कटून त्याचं खत म्हणून वापर केला जाणार आहे त्यामुळे हेरवाडमधल्या सुकुमारा पाटील या शेतकऱ्याचं जवळपास पावणे तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय सध्या सगळ्या बाजारपेठा बंद आहेत त्यातच ढोबळी मिरची ही काढणीला आली होती पण पर्याय नसल्यामुळे सुकुमार पाटील यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला Come on. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये राजकोटच्या एका व्यक्तीनं मोठं योगदान दिलं आहे मेक इन इंडिया अंतर्गत ही कंपनी स्वस्त किमतीमध्ये व्हेंटिलेटर्स बनवती आहे या व्हेंटिलेटर्सची किंमत एरवीच्या किमतीपेक्षा सहा पटीनं कमी असणार आहे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी देशी व्हेंटिलेटर्स ठेवलेल्या हॉस्पिटलला भेट दिली यापुढे जशी मागणी असेल तसे हे व्हेंटिलेटर्स कमीत कमी वेळेमध्ये बनवले जाणार असल्याचं रुपाणी यांनी यावेळेला सांगितलं राजकोटच्या एका व्यक्तीनं या व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली आहे मुंबईतील दादर भाजी मार्केट बंद करण्यात आल्यानंतर सायरमधील सोमय्या मैदानात ते भरवण्यात येत आहे दादरमधील गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला मात्र तिथे सुद्धा संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पाहायला डिस्टन्सिंग या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग यांनी मुंबई की बडी सब्जी मंडी में से एक दादर की सब्जी मंडी को बीएमसी ने यह सोचकर पांच भागों में बांटा था कि जो भीड हो रही है वो कम होगी और साथ ही साथ सोशल डिस्टेंसिंग का पालन होगा लेकिन जिन इलाकों में इन सब्जी मंडियों को शिफ्ट किया गया वहां पर सुबह सुबह जबरदस्त भीड़ हो रही है और सोशल डिस्टेंसिंग का पालन जरा भी नहीं हो रहा है मैं इस वक्त मौजूद हूं सोमैया ग्राउंड में सोमैया ग्राउंड एक ऐसा हिस्सा है जहां पर उस गादर की सब्जी मंडी का जो है एक हिस्सा शिफ्ट किया गया था और आप देख सकते हैं कि अभी भी जो लोग मौजूद हैं वहां पर भी काफी भीड़ है सब्जी की दुकानों पर सोशल डिस्टेंसिंग का भी जरा भी पालन यहां पर नहीं हो रहा है ये जो तस्वीर है आपकी ये थोड़ी सी देर की तस्वीर है लेकिन इसके पहले सुबह अगर आप आएंगे सात बजे आठ बजे के आसपास तो जबरदस्त भीड़ इस पूरे ग्राउंड में आपको देखने को मिलती है और उस दौरान ना तो सोशल डिस्टेंसिंग का पालन होता है और ना ही जो जिस, जिस मकसद से जो है बीएमसी ने बाजार को शिफ्ट किया था अलग अलग इलाकों में उसका कोई असर होता दिख रहा है आप देख सकते हैं कि जिस तरह की भीड़ हो रही थी खबरें सामने आई तो पुलिस की तैनाती अब ग्राउंड के बाहर कर दी गई है पुलिस के जो जवान हैं वो लगातार ये कोशिश करते हैं कि जो सोशल डिस्टेंसिंग है उसका पालन जो है करवाया जाए लोगों से लेकिन जिस तरह से भीड़ यहाँ पर होती है सब्जी लेने के लिए यह स्थिति सिर्फ इसी ग्राउंड की नहीं बल्कि आप एम ग्राउंड चले जाएंगे में वहां पर या फिर जी, जो तीन अन्य इलाके हैं जहाँ पर सब्जी मार्केट को शिफ्ट किया गया है वहां पर दादर में पाबंदी लगाते हुए वहां पर से यहाँ पर कोई असर होता नहीं दिख रहा है जाहिर तौर पर मुंबई में इस वक्त सबसे ज्यादा मामले सामने आए हैं तीन का आंकड़ा आ चुका है सामने पूरे महाराष्ट्र की बात करें तो जो आंकड़ा

लोगों को अपनी जिम्मेदारी समझने की बारी है क्योंकि सरकार लगातार कदम उठा रही है लेकिन जब तक आप अपनी जिम्मेदारी नहीं समझेंगे तब तक जो है आप कोरोना वायरस सुरक्षित नहीं रहेंगे लेकिन अब जिस तरह से भीड़ यहाँ पर हो रही है बीएमसी और सरकार को इसे कहीं ना कहीं निपटने के लिए कुछ और कदम भी उठाने पड़ेंगे वरना जिस तरह से मामले सामने आ रहे हैं स्थिति मुंबई सहित महाराष्ट्र में बद से बदतर भी हो सकती है कैमरामैन अयाज के साथ दिवाकर सिंह न्यूज इंडिया मुंबई आपण बघितलं भाजी मार्केटमधली काय परिस्थिती होती देशात संचारबंदी असताना सुद्धा उस्मानाबादमध्ये मशिदीमध्ये नमाज अदा करणाऱ्या सहा जणांना नोटीस देऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एरमाळा पोलिसांमध्ये काल रात्री उशिरा ही तक्रार दाखल करण्यात आली याआधी पोलिसांनी या सहा जणांना नोटीस दिली होती मात्र नोटीसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकशे अठ्ठ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरताना कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियननं केली आहे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदं तत्काळ भरण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार दहा पासून किमान वेतनावर काम करणाऱ्या रोजंदारी कामगारांसहित अन्य खात्यात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी म्युनिसिपल कामगार युनियनच्या आयुक्तांकडे केलेली आहे राष्ट्रीय एकजुटीचं दर्शन घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील लाईट बंद करून सर्वांनी दिवे पणत्या मेणबत्त्या पेटवण्याचं आवाहन केलं होतं मात्र लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अनेकांना हे शक्य होणार नाही म्हणून शेलूबाजार इथल्या राजमुद्रा ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासत सा परिसरात मेणबत्ती पणत्यांचं मोफत वाटप केलंय त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचं दिसून येत आहे कधी नव्हे ती इतिहासात पहिल्यांदा चैत्री एकादशीच्या दिवशी पंढरीत भरणारी मोठी वारी यंदा कोरोना विषाणूच्या संकटामुळे भरलेली नाहीये प्रशासनाच्या आदेशानुसार आज वारकरी भाविकांनी पंढरीकडे पाठ फिरवलेली आहे आज चैत्री वारीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणावर भक्त पुंडलिकाच्या साक्षीनं प्रार्थना करण्यात आली कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत पालघरच्या शिरगावचे कलाशिक्षक सर्वेश मोगरे यांनीही रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे देवाच्या रूपामध्ये डॉक्टरच आपलं कोरोना विषाणूपासून संरक्षण करतायत अशा आशयाची रांगोळी त्यांनी साकारलेली आहे यानंतर काश्मीरमधली एक ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत गेल्या चोवीस तासांमध्ये काश्मीरमध्ये नऊ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे लष्कराचा एक जवान शहीद झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत अतिरेकी सीमा ओलांडत असताना लष्करानं ही कारवाई केलेली आहे केरेन सेक्टरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे